आपलं स्वागत। तिने उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केलं। प्रतिकूल परिस्थितीवरही तिने मात केली। अर्जुन पुरस्कारानं तिचा सन्मानही करण्यात आला। पाहूया नाशिकची धावपटू संजीवनी जाधवची यशोगाथा। संजीवनी जाधव एक धावपटू। नाशिक मधील चांदवडच्या वडाईपुरी येथे राहणारी संजीवनीच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची। संजीवनीची सुरुवात झाली ती कुस्तीपासून, पण कुस्तीत तिचं काही मन रमलं नाही। अखेर तिनं धावपटू होण्याचा निर्णय घेतला। तिच्या या निर्णयाला तिच्या आई वडिलांनीही साथ दिली। संजीवनीचा धावपटू होण्याचा निर्णय आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा ठरला। संजीवनी थेट नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल मध्ये दाखल झाली आणि 2012 पासून नाशिकच्या विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू झाला। माझं गाव वडाळीभोई। मी 10वी नंतर इकडे नाशिकला आली आणि तिथूनच माझं जे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे त्याला मी सुरुवात केली आणि सरांकडे आल्यापासूनच माझी चांगली अचीवमेंट व्हायला लागली। तो जो 10वीपर्यंत मी माझ्या वडीलच मला गाईड करायचे। 10वीनंतर मी सरांकडे आली आणि नंतरच मी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन करायला लागली। तिथून पुढेच मी आतापर्यंत 12 इंटरनॅशनल खेळली। सरांनी सांगितलं त्यामध्ये मी एशियन ट्रॅक अँड फील्डला उडीसाला मला ब्रॉन्झ मेडल आहे। जैसा आपने बताया सभी बच्चे जितने भी बच्चे एक्चुअली इंडिया का स्पोर्ट्स जिसमें हम डोमिनेट कर रहे हैं वो सब गांव से ही हैं, क्योंकि हेल्थ गांव में ही है अभी भी, क्योंकि सिटी में उस स्टैंडर्ड जो हेल्थ रिलेटेड इवेंट है जैसे आपका हॉकी है, फुटबॉल है, एथलेटिक्स तो प्योर फिटनेस पे ही है। जहाँ पर भी गाँव के बच्चे वहीं पर इंडिया परफॉर्म कर रहे हैं। और ये बच्चे सभी आपको मालूम है जो मैं स्पेशली आदिवासी और ये तो गांव के बच्चे उन्हीं पर ज़्यादा कंसंट्रेशन है मेरा, उधर में मैं काम कर रहा हूँ और आज नासिक एशिया में डोमिनेट कर रहा है मिडिल लॉन्ग डिस्टेंस में, तो ये बच्चे बहुत अच्छे हैं। 2013 मध्ये मलेशिया मध्ये होणाऱ्या आशियाई शालेय क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली। पहिल्या स्पर्धेत 1500 आणि 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिनं बाजी मारली। तसंच 22व्या आशियाई स्पर्धेतही तिनं सर्वोत्तम कामगिरी केली। कविता राऊत नंतर आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी ती नाशिकची दुसरी धावपटू ठरली। तिच्या या यशाचा तिच्या आई वडिलांनाही अभिमान आहे। 5वी ते 10वीपर्यंत इंटरनॅशनल पर्यंत खेळली। इंटरनॅशनल पर्यंत खेळल्यानंतर विजेंद्र सिंग सरांनी तिला बघितलं। बघितल्यानंतर म्हणजे समजवून की माझ्याकडे चाल ग्राउंड आहे, मग ते घेऊन गेले। तिथून पुढे नॅशनल इंटरनॅशनल मी सरांकडे जाऊन खेळली। तर आत्तापर्यंत तिनं आमचं खूप नाव रोशन केलं। ती कुस्तीपट्टू पण आहे आणि त्यात तिचे पप्पा पण टीचर आहेत। त्यांनी तिला जे घडवलं मी पण तिला सपोर्ट दिला, तिच्या पप्पाने पण सपोर्ट दिला, तर तिनं आमचं नाव देशाच्या बाहेर नेलं, त्याबद्दल आम्ही तिचे खूप आभारी आहे। केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या संभाव्य ऑलिम्पिक खेळाडूंच्या यादीत संजीवनीचाही समावेश करण्यात आलाय। तिला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं। संजीवनीचं आता लक्ष आहे ते 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेकडे। तिच्या